Hágala. बोला बोला जय भवानी जय शिवानी बोला बड़ा बड़ा जय भवानी जय शिवानी जय भवानी जय शिवानी जय भवानी। Thank you.
नमस्कार, आमचे मॉडेलचं नाव आहे सौरभ. आणि याच्यात तुम्ही जेवण बनवू शकता. तुम्हाला जर पाणी गरम करायचं असेल तर त्याची वत सुद्धा तुम्ही करू शकता. आम्ही इथे केलेलं आहे पण ते आता ऊन नसल्यामुळे थंड झालंय. आता तुम्ही याच्यात कोणताही पदार्थ सुकवू शकता. आणि हा सौर कुकर आम्ही टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला आहे. आणि हा सौर कुकर आपण कोणत्याही इंधनाशिवाय वापरू शकतो. टाकाऊ म्हणजे काय काय वस्तू वापरल्यास त्याला टाकाऊ वस्तू काय काय वापरल्यास टाकाऊ वस्तू एका पार्सलमधून आलेला एक बॉक्स वापरलेला आहे. आणि फक्त 10 रुपयाचा फॉईल पेपर. बाकी ही काच आमच्या घरीच होती. त्याचा मोठी काच होती. त्याचा फक्त आम्ही तुकडा कापून आणलेला आहे. आणि हा काळा पेपर फक्त वैभवीचं विकत आपल्याला 15 रुपये. नमस्कार, आमच्या या मॉडेलचं नाव आहे पाणी पातळी सूचक यंत्र. आणि या यंत्राचा वापर असा आहे की जर समजा तुमच्या घरावर टाकी असेल तर ती भरल्यावर ओव्हरफ्लो होऊन त्याचं जास्तीत जास्त पाणी वाया जाते. पण या आम्ही एक असं यंत्र बनवलं आहे ज्याच्यामुळे तुमच्या घरातील टाकी ओव्हरफ्लो होऊन त्याचं जास्तीत जास्त पाणी वाया जाणार नाही. तर हॅलो, सांगळवाडी ग्रामस्थ आयोजित शिवमहोत्सव सांगळवाडी. समजा तुम्ही हळूहळू तुमची टाकी भरत असा. आम्ही संपन्न टाकी भरत असाल. या शिवमहोत्सव सांगळवाडी आम्ही टाकी भरतो कार्यक्रमासाठी. आज आपण रात्री प्रबोधनपर पोवाडा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता टाकी भरली की तिकडे लगेच सायरनचा आवाज येतो. आपल्याला लगेच समजतं की टाकी भरली आहे. आपण ते पाणी लगेच बंद करून टाकतो. याच्यामुळे तुमचं जास्तीत जास्त पाणी वाया जाणार नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव गणेश गणेशपुरा सांगवी. मी आज माझ्या मॉडेलचे नाव आहे जलचक्र. बाष्पीभवनामुळे जमिनीवरचे पाणी वर जाते, आकाशात जाते व संगणनामुळे पाण्याच्या रूपात जमिनीवर येते. पाणी पातळी सूचक म्हणजे काय? काय बनवलंय? काय बनवलंय हे तू? कार्यक्रम संपन्न होण्यासाठी ज्यांनी आर्थिक योगदान दिले आहे ते सांगवाडी गावचे ग्रामस्थ संजय रघुनाथ रावणे, हनुमंत रावणे, किशोर सुरेश रावणे, श्रीकृष्ण सीताराम पाटील, संजय भिकारी यादव, प्रकाश बापू रावणे, योगेश मधुकर पाटा, अरुण महादेव यादव, आणि श्रीकृष्ण सदानंद रावणे. तिथे काय होत? उर्मिला मुद्रे यादव, श्री चित्तरंजन मोहन, श्री किशोर रवणे, श्री वैभव पाटील, श्री इंद्रजीत विनोद पाटील, श्री आशुतोष विश्वास यादव, श्री राजेश. नमस्कार, माझे नाव सचिन चंद्र. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे चुंबकाचे परिणाम. मी मातीमध्ये लोहगण दाखवणार आहे. चुंबक असा फिरवला मातीमधील चुंबक काढायचे
नमस्कार, माझे नाव जागृती योगेश पांचाळ. मी नीटांची चपकडी बनवली आहे. त्यात आपल्या सूर्याच्या किरणामध्ये आणि हवेमध्ये वेगवेगळे सप्तरंग असतात. ते आपल्याला पाऊस पडला तरच दिसू शकतात. ते दिसण्यासाठी मी नीटांची चपकडी बनवली आहे. यात तुम्हाला या हे चक्र फिरल्यावर तुम्हाला पारवा रंग दिसेल. धाग्यावर उभा करून दाखवा. हा खेळ उभा झाला कारण याच्यावरती चुंबक आहे आणि हा चुंबक त्या खेळाला आकर्षण देतो. म्हणून हा खेळ धाग्यावर उभा राहिला आहे. नमस्कार, माझे नाव सिद्धी समरेंद्रराव राणे आणि ही मी ज्वालामुखी बनवली आहे. याच्यामध्ये आता मी सोडा आणि खायचा कलर असतो लाल आणि पिवळा तो टाकला आहे. आता त्याच्यात मी हे व्हिनेगर टाकणार. आता याच्यातून मी ज्वालामुखी बाहेर आहे. युरेका युरेका युनो. याचे नाव हे पाणी नेहमी समपातळीत जाते. आता मी हे पाणी समपातळीत करणार आहे. आता याच्या नऊ जण बोलल्यावर हे पाणी समपातळीत होईल. हे बघा, आता हे पाणी समपातळीत झाले आहे. ते कशामुळे तर इथून मी दोन्ही साईडला हवा आल्यामुळे हे पाणी समपातळीत झाले आहे. सोडतोय बघ तुझा ऊन माका माहिती नाही. आता करून दे तयार. हा मी प्रयोग घेतलेला आहे. त्या काचेच्या बॉटलचे दोन तुकडे झाले आणि ही काचेची बॉटल गरम झाल्यामुळे आकुंचन पावली आणि त्या काचेला दोन कडे गेले. काचेची बॉटल या प्रयोगाचे नाव काचेच्या बॉटलचे दोन तुकडे करतो. दोन्ही नमस्कार, माझे नाव एका पांढऱ्या कागदावर घासणार आहे. घासल्यामुळे या कागदावर निळा रंग आला आहे. आता निळा लिटमसचा पेपर मी कट करून इथे ठेवले आहेत. आता मी कोकमचं पाणी ह्याच्यावर ओतणार आहे. माझा नाही आता माझे काय सांगितलं तू माझा. आता ऍसिड मुळे ह्याच्यावर लाल रंग आला आहे. हा बघा, आता मी साबणाचे पाणी घेऊन ह्याला परत निळा करणार. आता मी ह्याला परत निळा करते. आता परत निळा लिटमस तयार झाला आहे. माझं नाव मयूर समरेंद्रराव राणे. शाळा सांगवडी नंबर एक. माझ्या प्रदर्शनाचं नाव आहे. त्याच्यावर बसल्यावर शॉक लागतो. धन्यवाद. माझं नाव आर्यन टिकंबरराव राणे. मी इयत्ता सातवी. माझं नाव आर्यन टिकंबरराव राणे आहे. मी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. मी एक ग्रास कटर मशीन बनवली आहे. याच्यासाठी मला एक पाईप व पाच एल्बो व एक टी लागलेले आहे. व एक लांबी वायर लागलेली आहे. व मी मोटर आणून त्याला एक स्विच लावलेले आहे. या ग्रास कटरचा उपयोग आहे, याला पेट्रोल डिझेल लागत नाही.
12 व्होल्टच्या बॅटरीवर चालतं. चालू कर. वाढगाल मोबाईल नमस्कार, माझं नाव चैतन्य उदय पाटील, इयत्ता 8वी. आज 19 फेब्रुवारी 2022 शिवजयंती निमित्त आपल्या सांगोवाडी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजले आहे. त्याच्यामध्ये मी प्रदर्शनामध्ये एक मॉडेल तयार केलं आहे, एअर कूलर. मी हा एअर कूलर खराब झालेल्या पुठ्ठ्यापासून बनवला आहे. त्याच्यामध्ये मी मोटरने पंखा जॉईन करून बॅटरी लावली आहे, ज्यामुळे सुरू होईल. सर हात ठेवा ना. येते हवा याचा उपयोग आपण उन्हाळ्यातून हवा थंड करण्यासाठी करू शकतो. उशीवर चालू करा ना मग असं तुमचं नाव सांगा बचत गटाचं. तुम्ही सांगा हे काय नाम का दिसत महिला गट भरारी. आमचं भगवते भगवते आमचं तुमचं भवन आमचं भगवते आमचं भवन हा घेते काय काय केलंय हे पुरणपोळ्याने लाडू तुरमुर काय केले तू हे काय हे काय आहे आणि हे काय तुझं नाव कस थोडं गोड पण टाका. आरामात आरामात थोडं गोड पण मोठा हे गोड करायचा होल करायचा अजून बचत गट पाठी राहा ना त्याच्या कृषीवाले फक्त माहिती दे पोरग्यांकडनं फक्त माहिती हे आता कसं माहिती कोणा गिरायकांना ती माहिती देणार नाही आता ह्यांच्याकडनं नाव माहिती काय काय केलं ते घे हो माहिती सांगायची पूर्ण एक एक ह्याच्यावरनं टाफ्यावरनं सांगत राहा एक एक वस्तूचं फवारणी यंत्र आहे फवारणी यंत्र म्हणजे जे आपण पाटणी यूज करतो पाटणी हे फक्त हे सायकलवर ठेवून जसं जसं आपण पुढे जाईल ते पंप पुढे जाणार पुढे हा पुढे जर नेलं तर आपण टाकलं तर आपण ढकलल्यानंतर ऑटोमॅटिक स्प्रे होतो हा ढकलल्यानंतर हे जसं वरील आता आपण जे करतो तेच फक्त
कोपऱ्यात नारळ किसण्यासाठी, नारळ कोपऱ्यात तिथे आपली पालेभाजी चिरण्यासाठी, पालेभाजी चिरण्यासाठी, काकडी गाजर वगैरे चिरण्यासाठी, आणि हे जे ते त्यात बटाटा टाकायचं, बटाटा बटाटा ऑटोमॅटिक स्लाइस पडत ना, एकदम बारीक स्लाइस पडत म्हणजे एका वेळेस तीन काम पटपट होणार वगैरेसाठी हे बेस्ट आहे एका वेळेस तीन. आणि हे मका सोलायचं यंत्र, मकाचे बी दाणे वगैरे करण्यासाठी वापरतो त्याला. यात मका टाकली की हे फिरवायचं, ते दाणे वेगवेगळे होते आणि त्याचा आतलं भाग तो वेगळा होतो. तुझं नाव सांगा. हे भात लावणी यंत्र आहे आपलं, ॲट अ टाईम दोन ह्याचा ज्या रोज आहे ह्याच्यामध्ये भाताची रोपं टाकली जातात. हा हँडल फिरवला की खालची मशीन चालू होऊन फक्त इथून समान अंतरावर रोपं पडली जातात. हे आता मॅन्युअल आहे, ह्याचं अजून ऑटोमेशन येतं आहे सगळं. समान अंतरावर मोटर किंवा मोटर आणि खाली व्हील्स येणार, जे आपण हे मॅन्युअल करायच्या वेळी ते सगळं ॲटोमॅटिक करणार. जे आत्ता तुम्ही खाली वाकून रोपं लावताना जो त्रास होतो सगळा तुम्हाला, तो फक्त यातून रिड्यूस केला जातो. अंदाजे रक्कम किती होते याची? ह्याची रक्कम अंदाजे आत्ता सध्या हे फक्त वर्किंग डेमो मॉडेल आहे. जर अजून ऑटोमॅटिक जर येईल त्यावेळी जी ऍक्च्युअल जी प्राइस आहे आपण, ऑटोमॅटिक प्रत्येक ठिकाणी लाईट असेलच असं नाही, आपण डिझेलवर चालवतो. अच्छा, आपण बघितलं ते आपण कुठल्या इलेक्ट्रिसिटी शिवाय मधला ढकल की पंपिंग मोशन आपण ते करतो. गरज ह्याचं पण आहे, तुम्ही जर जशी गाडी चालवा व्हीलच्या जे रोटेशन होईल त्यानुसार रोपं पडत आहे. आता एखाद्या वेळेस आपण ट्रॅक्टर आता ते आलेले ऊसाचं आलेलं ते कुठल्याही इलेक्ट्रिसिटी शिवाय ते पण त्यामध्ये एका वेळेला किती मोठी राहू शकतात भाताच्या? कुठं भाताच्या मोठी आहेत ना, दोन पेंड्या एका वेळेस. तसं नाही तसं नाही, आपली जी एक आपण जे भात काढतो त्याची जी मूठ असते ना ते किती राहू शकतात सफिशियंट? एक राहते का दोन राहते? स्पेसिंग वाढवायचं हॅरो मशीन आहे, म्हणजे हे फणफाळी फणफाळी यंत्र फक्त आज आपण बघितले नेहमी बघतो ते ह्या टाईप मध्ये असते, म्हणजे त्याला नांगर साहेब सारखं असतं. हे डिस्क मध्ये येते, म्हणजे ते काम तेच, फक्त हे त्याच्यापेक्षा इफिशियंट आहे जरा. ते आहे ते पेरणी यंत्र मे एक मॅन्युअली पेरणी यंत्र आहे, मॅन्युअल माणसानं पेरायचं यंत्र आहे फक्त पेरणी यंत्र. आणि हे आहे ते पेरणी यंत्र प्लस खत टाकायचं यंत्र, दोन्ही एका वेळेस यामध्ये ऑटोमॅटिक सगळं होणार, फक्त खत आणि बी दोन्ही एका वेळेस टाकायचं आणि जसं जसं ट्रॅक्टरच्या मशीननुसार ते पेरायचं आणि सगळं ऑटोमॅटिक, ही मशीन पूर्ण ऑटोमॅटिक. हे इथे सेम और डिस्क हॅरो ह्याचं पण काम सेम आहे, फणफळी करायचं, म्हणजे मोठे मोठे ढेकळे असतात ते फोडून फोडायचं फक्त काम. हे आहे इथे नांगर आपल्याला माझे प्रायमरी कल्टिवेशनसाठी वापरतात ते नांगर. हा येतो रोटावेटर म्हणजे जे मोठे मोठे ढेकळे वगैरे असते ते कार्यक्रमात किंवा पालापाचोळ्यात किंवा कांड्या त्या बारीक करण्यात. हा येते सरी सोडायचं एस टी मशीन आहे, म्हणजे मेड 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 हातात घेऊ का उपस्थित असलेल्या आणि भेट देणाऱ्या हे आहे ते सांगोवाडी 2022 उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आहे
नमस्कार, आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगुळवाडी नंबर 1 प्रांगणात सांगुळवाडी ग्रामस्थानी हा शिवमहोत्सव इथे आयोजित केलेला आहे आणि या राष्ट्रमाता जिजाऊ नगरीमध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये विविध उपक्रम इथे संपन्न होत असतानाच आम्हाला या आयोजकाने आपल्या सांगुळवाडी ग्रामस्थानी हा एक विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आमच्याकडे त्यांनी प्रस्ताव मांडला आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना छोटी छोटी मॉडेल त्यांनी विज्ञानाची केलेली आहेत. खरं तर कोणतंही काम करताना आता एखादं मॉडेल तयार करायचं असेल तर प्रत्येकाच्या जसं आम्ही शिक्षक म्हणून मार्गदर्शक असतो तसं त्या विद्यार्थ्याची तयारी त्याचबरोबर पालकांचं सहकार्यसुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि जे काही आम्हाला विद्यार्थ्यांनी जे मॉडेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य असेल किंवा त्यांना देण्याची प्रेरणा असेल घरी ज्या लागणाऱ्या वस्तू असतील त्या निश्चितच आम्हाला सर्व पालकांनी सहकार्य केलेलं आहे आणि खूप छान असं प्रदर्शन इथं आम्ही भरवलेलं आहे आणि आपण पाहतोय दुपारपासून अगदी आपल्या आजूबाजूच्या गावातून पंचक्रोशीतून अनेक लोक ती विज्ञान प्रदर्शनाचा येऊन लाभ घेत आहेत आणि विद्यार्थ्यांनी अगदी अतिशय सुंदर रीतीने त्यांच्यासमोर आपले प्रयोग कसे सादर केलेले आहेत त्याचं सादरीकरण उत्कृष्ट असं केलेलं आहे आणि निश्चितच याचं सर्व श्रेय म्हणजे आमच्या शाळेचं आहेच. त्याचबरोबर आम्हाला ज्या ग्रामस्थांनी एवढं सुंदर असं हा का उपक्रम आमच्यासमोर मांडला आणि तो आम्ही थोडाफार का असेना यशस्वी करून दाखवलेला आहे. आमच्या विद्यार्थ्यांना ती दिलेली प्रेरणा आहे ती निश्चितच आमच्यासाठी खूप छान आहेच आणि त्याचबरोबर अशा याही पुढे अशा प्रकारचे उपक्रम जे विद्यार्थ्यांसाठी आपल्या एकूणच गावासाठी प्रबोधनात्मक उपक्रम आपण निश्चितच संपन्न करू आणि या अशी ग्वाही देते आणि इथे थांबते. धन्यवाद. नमस्कार, मी शुभम समीर आवरानी इयत्ता 7 शाळा सांगुवाडी नंबर 1 तालुका वैभवडी जिल्हा सिंधुदुर्ग. आज आमच्या शाळेत शिवमहोत्सवानिमित्त आम्ही इकडे आज विज्ञान प्रदर्शन भरवलं होतं. आमच्या गावातील ग्रामस्थ यांनी आम्हाला ही संधी दिली त्यामुळे मी त्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आमचे वर्ग शिक्षक मॅडम आणि इत्यादी सरांनी आम्हाला चांगलं त्या मॉडेल तयार करण्यासाठी चांगलं मार्गदर्शन केलं त्यामुळे मी त्यांचाही खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव जागृती योगेश पांचाळ. माझ्या शाळेचे नाव सांगुळवाडी नंबर 1 आणि माझ्या शिक्षकांचे नाव सर स्नेहलता राणे मॅडम. आमच्या आणि आज इथे शिवमहोत्सव संपन्न होत आहे. आज या गावच्या लोकांनी आम्हाला विज्ञान प्रदर्शन म्हणजे विज्ञान प्रदर्शनाची आम्हाला संधी दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. नमस्कार, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नंबर 1 वतीनं या ठिकाणी आज विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्याची संधी मुलांना मिळालेली आहे. खरं म्हणजे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगुळवाडीचे शिवप्रेमी ग्रामस्थ या सर्वांचं पुण्यानुमोदन करतो कारण गेली 4 ते अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिवमहोत्सव संपन्न करत आहेत आणि या शिवमहोत्सवाच्या निमित्ताने गावातील लोकांना विद्यार्थ्यांना महिलांना सर्वांनाच प्रेरणा देण्याचं काम ही मंडळी करत आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या परंतु चालू वर्षी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासाठी या ठिकाणी जी प्रेरणा दिलेली आहे आणि जी संधी निर्माण करून दिली आहे त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे. तरीही मी शाळेच्या वतीनं त्या सर्वांचं पुण्यानुमोदन करतो. अशाच प्रकारची
विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी जो उपक्रम केलेला आहे आयोजित केला महिला बचत गटांसाठी तर तो सुद्धा कौतुक करण्यासारखा आहे आणि म्हणून या सर्वांचं मी पुण्यानुमोदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. एवढी तुमच्यामधली युनिटी, एवढं तुमच्यामधलं प्रेम, बंधुत्व, एकता पाहून आज शिवाजी महाराज सुद्धा आनंदित झाले असतील. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना आपण या गोष्टी पाळता हे पाहून खरंच मला खूप आनंद झाला आणि मला वेळ नसल्यामुळे मी लवकर जातो आहे त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा मी आदर्श घेऊन चालणारा एक विद्यार्थी, तुमच्या शाळेतून मोठा झालेला विद्यार्थी, आज या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सामाजिक कार्यातून आपली छाप पाडत आहे. पण या मातीचे संस्कार माझ्यावरती आहेत, शिवाजी महाराजांचे संस्कार माझ्यावरती आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे माझ्यावरती संस्कार आहेत, महात्मा फुलेचे, सावित्रीमाई, रमाई या सगळ्यांचे संस्कार घेऊन आम्ही या ठिकाणी घौदौड करत आहोत. आणि या मातीतून निर्माण झालेले विद्यार्थी, या शाळेतून निर्माण झालेले विद्यार्थी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावारूपाला येताना दिसतात. या मातीची ती कमालच आहे मित्रांनो. आणि म्हणूनच या संस्कारातून आपले नवीन विद्यार्थी आणि नवीन माणसं घडवायची आहेत आणि ही जबाबदारी शिक्षकांची, ग्रामस्थांची, तुमच्या आमच्या सगळ्यांची आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेताना मी नेहमी हा विचार करतो की गणवी काव्याने या माणसाने आपलं आयुष्य या व्यवस्थेविरुद्ध लढला आणि स्वराज्याची स्थापना केली. काहीही सैनिक नव्हतं तरी त्याने आपली बुद्धिमत्तेचा विकास करून, बुद्धिमत्तेचा वापर करून दुश्मनांना हरवलं. ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला समतेचा संदेश दिला तो समतेचा संदेश, बंधुत्वाचा संदेश, ममतेचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये देऊन आपल्याला हे स्वराज्य निर्माण करण्याची एक संधी मिळवून दिली. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा आदर्श घेताना आपल्या जिजाऊची आठवण आपण काढणार नाही, कोणाची काढणार. त्या जिजाऊ माऊलीने त्या शिवाजी महाराजांवरती एवढे चांगले संस्कार टाकले की तो शिवाजी महाराज आपल्या गळ्यातला ताई बनला. आज जगामध्ये शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सैनिक तळांविषयी, सैनिक संघटनांविषयी आणि आरमारांविषयी अभ्यास केला जातो, PhD साठी अभ्यासक्रम दिला जातो. काय बरं कमाल केली असेल शिवाजी महाराजांनी, तर हीच कमाल की सगळ्या 12 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्याने आपली स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की हा देश पारतंत्र्यात होता, मुसलमानांच्या राजवटीनी हा देश पारतंत्र्यात घालवला. याचं कारण एकच होतं, आपण सगळे विभागलेलो होतो आणि हेच आपल्या शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि आपल्याला एकतेचा संदेश दिला, आपल्याला सगळ्यांना एकत्र केलं आणि स्वराज्याची स्थापना केली. आणि हीच बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया आणि परत एकदा शिवाजी महाराजांचा एक जोराचा नारा देऊया. छत्रपती शिवाजी महाराजांस की, शिवाजी महाराजांचा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो, थँक्यू.